हॅलो स्टुडंट्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण भाषा या पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 20 पान क्रमांक 66 वरील एक भारतीय संशोधक हा पाठ अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूयात. पाठ वाचताना प्रत्येकाने त्या ओळीवर बोट अथवा पेन्सिल ठेवायचं आहे. ठीक आहे, मी आता पाठ वाचण्यास सुरुवात करत आहे आणि वाचता वाचता त्याचा तुम्हाला मी अर्थस्पष्टीकरणसुद्धा करणार आहे. ठीक आहे, मग सुरुवात करूया. 20वा धडा, एक भारतीय संशोधक, पान क्रमांक 66. आता सर्वांनी भाषेची पाठ्यपुस्तकं उघडलीच असतील. सर्वांना 66-पानावर एक गृहस्थ दिसत आहेत, एक व्यक्ती दिसत आहे आणि मागं छोटंसं चित्र दिसत आहे. त्या चित्रामध्ये एक छानशी गोष्ट दडली आहे आणि भारतीय संशोधकाची गोष्ट ही खूप छान ऐकण्यासारखी आणि अभ्यासण्यासारखी आहे. ठीक आहे, यातून तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. आता सर्वांनी नीट लक्षपूर्वक ऐकायचं आहे. सर्वांनी बोट अथवा पेन्सिल ठेवा पाहू आणि वाचताना प्रत्येक शब्दाखालून तुम्ही व्यवस्थित नजर फिरवायची आहे आणि जो शब्द तुम्हाला वाचायला अडचण येते तर तुम्ही पुन्हा व्हिडिओमध्ये तो शब्द बाईंनी कसा वाचला हे ऐकायचं आहे. ठीक आहे, सुरुवात करते. एक भारतीय संशोधक. आता संशोधक, संशोधक म्हणजे काय? शोध लावणारा, म्हणजे ज्या व्यक्तीने कोणता तरी शोध लावला आहे किंवा कोणती तरी गोष्ट शोधून काढली आहे. उदाहरणार्थ, या पृथ्वीवर अनेक अशा गोष्टी आहेत त्या मानवनिर्मित आहे, हो की नाही? मग त्याच्यामध्ये आपल्या घरातली लाईट म्हणजे वीज, विजेवर चालणारे बल्ब, हो की नाही, ट्यूब, त्यानंतर मोटार, रेल्वे, गाड्या, टीव्ही, ह्या अनेक मानवनिर्मित सगळी ही इंजिनं आहेत किंवा ह्या मशिनरी आहेत. तर याचा शोध कोणी लावला रे? मानवानेच लावला आहे. मग हे जे शोध लावतात की नाही विविध वस्तूंचा, तर त्यांना आपण संशोधक, शास्त्रज्ञ असे म्हणत असतो. मग हे किती हुशार असतील की नाही, हो की नाही? मग त्यांनी बघा एवढ्या वस्तू शोधून काढल्या, त्याच्यामुळे अनेक माणसांना त्याचा उपयोग होतो, हो की नाही? त्यांचं काम सुरळीत किंवा सोपं होतं. मग असेच एक भारतीय संशोधक आहे, त्यांचा आज आपण अभ्यास करणार आहोत आणि ते गोष्टी रूपात. आता तुम्हाला इथे बघा, छान हे व्यक्ती दिसतात चष्मा घातलेले, तर त्यांचं नाव आणि त्यांनी काय शोध लावला त्यांची गोष्ट आज आपण शिकणार आहोत. सुरुवात करूयात. शंकर नावाचा एक छोटा मुलगा होता. एकदा त्याला दुकानातून साखर आणायला सांगितले. तेव्हा दुकानदाराने वजनमापात खोटेपणा करून शंकरला कमी साखर दिली. शंकरने हुज्जत घातली, पण दुकानदाराने त्याचे काहीच ऐकले नाही. वडिलांनीही आरोप केला, वाटेत तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली. बघा, हां, मुलाचं नाव काय आहे छोट्या मुलाचं? शंकर. त्याला एकदा दुकानातून साखर आणायला सांगितलं घरच्यांनी, तेव्हा दुकानदाराने काय केलं? वजनमापात खोटेपणा केला. म्हणजे आता 1 किलो साखर द्यायची आहे ना, तर 1 किलोला कमी भरेल किंवा थोडी 1 किलोला कमी माप असणारी साखर त्याने तेवढ्या वजनाची दिली, म्हणजे कमीच साखर दिली. मग त्या शंकरने हुज्जत घातली. हुज्जत घातली म्हणजे काय? वाद घातला, त्याच्याशी थोडासा भांडला. पण त्या दुकानदाराने त्याचं ऐकलं का? काहीच ऐकलं नाही. आणि परत घरी आल्यावर साखर कमी म्हणून वडिलांनी त्याला ओरडलं, आरोप केला की तूच काहीतरी म्हणजे आळ घेतला, तूच वाटेत साखर खाल्ली असणार. शंकरला म्हणाला ती गोष्ट चांगलीच लागली, म्हणजे काय, त्याला वाईट वाटलं. मग त्याच्या मनात काय आलं? बघा, खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे. असे त्याच्या मनात तेव्हापासून सतत घोळत राहिले. एकदा दुकानदाराने खोटेपणा केला, घरी आल्यावर वडिलांनी त्याला खडसावला, आळ घेतला की तू साखर खाल्ली म्हणून, त्याला वाईट वाटलं. म्हणून लहानपणापासून त्याने तेव्हा मनात ठरवलं की आपण खरं वजन म्हणजे मापणारे यंत्र तयार करावं. मग हा शंकर पुढे कोण झाला माहिती आहे का? डॉक्टर शंकर आबाजी भिसे नावाचा वैज्ञानिक म्हणून प्रसिद्ध झाला. म्हणजे हा छोटासा शंकर पुढे भारतातला सगळ्यात मोठा वैज्ञानिक, सगळ्यात मोठा शास्त्रज्ञ, त्याचबरोबर संशोधक झाला. आणि मग पुढे काय झालं बघ. हां, डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म 29 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला. म्हणजे शंकर आबाजी भिसे यांचा जन्म केव्हा झाला ते अंडरलाईन करून ठेवा बघू त्याच्याखाली.
31 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला हे लक्षात ठेवायचं आहे. पुन्हा एकदा वाचते, डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा जन्म 31 एप्रिल 1867 रोजी मुंबईत झाला. त्याच्याखाली अंडरलाईन करून ठेवा. तो काळ पारतंत्र्याचा होता. आता पारतंत्र्य म्हणजे काय रे? तर तुम्हाला स्वातंत्र्य म्हणजे हे काय माहिती आहे? म्हणजे ज्या आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळालं म्हणजे काय? भारत देशामध्ये ज्या व्यक्ती म्हणजे आपण जे भारत देशामधल्या व्यक्ती त्यांच्यावर इंग्रजांचं राज्य होतं म्हणजेच काय? तर आपण पारतंत्र्यात होतो, म्हणजे दुसऱ्यांचं राज्य आपल्यावर होतं म्हणून आपण पारतंत्र्यात. परंतु ज्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला त्या इंग्रजांकडून काय मिळालं? स्वातंत्र्य मिळालं, म्हणजे ते आपल्या भारत देशातून परत गेले, म्हणजेच आपलं स्वातंत्र्य मिळालं. आणि 1867 म्हणजे 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आणि 1867 हा काळ का कोणता आहे? 1947 आधीचा. हो की नाही? म्हणजे तेव्हा आपण कशात होतो? पारतंत्र्यात होतो. इंग्रज आपल्यावर राज्य करत होते, आपली छळवणूक करत होते, मग त्या काळात त्यांचा जन्म झाला होता. बघा पुढे, त्या काळी भारतीय माणसाला अनेक ठिकाणी कमी लेखले जाई, कारण की ते इंग्रज आपल्यावर राज्य करत होते, आपल्याला त्रास देत होते आणि आपल्याला कमी पण लेखत होते. काय येतं यांना? हो की नाही? असं म्हणायचे. मग शास्त्रीय संशोधन क्षेत्रात तर त्यांना अजिबात स्थान नव्हते. बघा, आपल्याला एकतर कमी लेखलं जायचं आणि हे काय भारतीय लोक कशाचा शोध लावणार आहे, यांना काही येत नाही, असं कमी लेखलं जाईल. मग अशा प्रतिकूल परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय? तर अनुकूल अशी परिस्थिती नव्हती. अनुकूल म्हणजे काय? तर बाबा, एखादं आपल्या अनुकूल म्हणजे तिथे आपला कामाला किंवा आपल्या हुशारीला वाव दिला जाईल. परंतु भारतीय लोकांना अशा अनुकूल परिस्थिती नव्हती. तिथे प्रतिकूल म्हणजे भारतीय लोकांना कमी लेखलं जाईल, त्यांना फक्त ठराविक ठिकाणीच काम दिलं जाईल, त्यांना शिकण्याकडे एवढा त्यांचा कल नव्हता. त्यामुळे अशा प्रतिकूल परिस्थिती होती, म्हणजे योग्य अशी परिस्थिती नव्हती. मग अशा प्रतिकूल परिस्थिती पुढे डॉक्टर भिसे शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. आणि अशी प्रतिकूल परिस्थिती होती तरीही ते शास्त्रज्ञ म्हणून नावारूपाला आले. पुढे बघा, 1897 जुलै महिना शंकररावांच्या आयुष्यात क्रांती घडवणारा ठरला. त्यांचा जन्म झाला 1867 रोजी, बरोबर आहे? आणि 1897 म्हणजे जवळजवळ 30 वर्षांनी, म्हणजे शंकरराव हे 30 वर्षाचे होते त्यावेळेस, त्यांच्या आयुष्यात एक क्रांती घडवणारा महिना ठरला. तो कोणता? 1897 जुलै महिना. मग काय घडलं असेल बरं? नीट लक्ष देऊन ऐका हां. ते ज्याच्यासाठी धडपडत होते, कशासाठी धडपडत होते, की त्यांना लहानपणापासून वाटत होतं की आपण योग्य माप करणारं असं यंत्र शोधून काढायचं. मग ती संधी अचानक त्यांना चालून आली. मग अनेक वर्षाचे स्वप्न साकार होणारा असा तो प्रसंग होता. इंग्लंडमधील एका शास्त्रीय मासिकात एक स्पर्धा जाहीर झाली होती. कुठे स्पर्धा जाहीर झाली होती? इंग्लंडमध्ये. आपल्या भारतात का? नाही, भारताच्या बाहेर, इंग्लंड या देशामध्ये एक शास्त्रीय मासिक म्हणजे काय? वैज्ञानिक मासिक, ज्यात अनेक शोध येत होते, अनेक वैज्ञानिकांचे, अनेक शास्त्रज्ञांचे त्याच्यामध्ये निबंध यायचे. तर अशा एका मासिकामध्ये एक स्पर्धा जाहीर झाली होती. ही स्पर्धा कशाची होती बघा? ही स्पर्धा वजनमापक यंत्राबद्दल होती. एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची साखर, मीठ किंवा त्याच्यासारख्या इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याची सोय त्यात असावी. बघा काय तयार होतं, त्याच्यात काय तयार करायचं होतं? वजनमापक यंत्र, म्हणजेच काय? वजन काटा, आपण त्याला तराजूही म्हणतो. हो की नाही? हो की नाही? आणि आपण इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणतो? बॅलन्स. मग असं वजनमापक यंत्र तयार करायचं होतं. आणि अट काय होती? एकाच वेळी हव्या तेवढ्या वजनाची साखर, मीठ आणि त्याच्यासारख्याच अनेक इतर वस्तू यांचे मोजमाप करता येण्याची सोय त्यात असावी. बघा, मग यंत्र शोधून काढणाऱ्याच बक्षीस होते. भिसे यांच्या वाचण्यात ते आले, पण त्यावेळी यंत्राचा आराखडा पाठवण्याची मुदत लवकरच संपणार होती. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता आराखडा तयार करून तो इंग्लंडला रवाना केला. आणि काय आश्चर्य, भिसे यांच्या यंत्राचा आराखडा सर्वश्रेष्ठ ठरला. त्यांना बक्षीस मिळाले. या स्पर्धेत युरोप व अमेरिकेतील नामवंत यंत्रशास्त्रज्ञांनीही भाग घेतला होता. बघा, सर्वश्रेष्ठ कोणाचा आराखडा ठरला?
की भिसे यांचा, अनेक त्यांच्यासारख्या नामवंत यंत्रशास्त्रज्ञांनी त्यात भाग घेतला होता, पण सगळ्यात सर्वश्रेष्ठ ठरला डॉक्टर भिसे यांचा यंत्राचा आराखडा। आणि पुढे काय झालं मग बघा, त्यांचा तर ते यशस्वी ठरला त्यांचा प्रयोग, त्यांचा आराखडाही सर्वांना आवडला। काही दिवसांनी अमेरिकेतील सायंटिफिक अमेरिकन या मासिकात सदरहू शोधाचा खास उल्लेख करण्यात आला। आणि काहीच दिवसांनी काय झालं तर अमेरिकेतील या सायंटिफिक अमेरिकन कोणता मासिकाचं नाव काय आहे, सायंटिफिक अमेरिकन अंडरलाईन करा, त्याच्याखाली अधोरेखित करा, सायंटिफिक अमेरिकन या मासिकात या शोधाचा उल्लेख करण्यात आला। ही बातमी शेठ एन एम गोकुळदास यांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले व दिनशा बादशा यांना दाखवली। त्यांनी शंकररावांना प्रोत्साहन देऊन इंग्लंडला जाण्यास मदतही दिली। भिसे 1899 इंग्लंडला गेले। बघा आता असंच मासिकांमध्ये त्यांचा लेख छापून आला, त्यांचा उल्लेख करण्यात आला, मग ही बातमी कोणाला कळली, शेठ एन एम गोकुळदास। मग त्या काळातले आपला पारतंत्राचा जो काळ होता, ज्या काळी अनेक समाजसुधारक होते, की ते समाजसुधारक काय करायचे की आपल्यामध्ये जी लोकं हुशार आहेत, खरंच कर्तबगार आहेत, अशांना मदत करायचे। मग त्यामध्ये कोणकोण येतात बघा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, त्यानंतर गोपाळकृष्ण गोखले, हे सगळे समाजसुधारक आहेत। दिनशा बादशा हे नेहमी समाजातील लोकांना प्रोत्साहन द्यायचे, ते जर हुशार असतील तर त्यांना शिकण्यासाठी परदेशी पाठवायचे। मग त्यांनीही काय केलं की शंकररावांनाही प्रोत्साहन दिलं आणि त्यांना कुठे जाण्यास मदत केली, इंग्लंडला जाण्यास मदत केली। आणि याच्याखाली पण अधोरेखित करा, भिसे कधी गेले इंग्लंडला, 1899, त्याच्याखाली अंडरलाईन करा। पुढे आणि कोणी कोणी केली मदत त्यांना, महादेव न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, नामदार गोपाळकृष्ण गोखले व दिनशा बादशा यांनी त्यांना प्रोत्साहन देऊन इंग्लंडला जाण्यास मदत केली। पुढे डोक्यात आलेल्या कल्पना रेंगाळत न ठेवता त्याप्रमाणे काहीतरी बनवून पाहण्याची सवय शंकररावांना अगदी लहानपणापासून होती। बघा आपल्याला पण डोक्यात अनेक कल्पना येतात आणि त्या आपण कल्पना करतो आणि तशा त्या रेंगाळत राहतो की आपण असं करू, आपण तसं करू, पण त्यांनी कधीच असं केलं नाही। लहानपणापासून डोक्यात कल्पना आली की लगेच त्याच्यापासून काहीतरी बनवून पाहायचं, ही सवय त्यांना अगदी लहानपणापासून होती। आता आणखीन एक गोष्ट आहे, लक्षपूर्वक ऐका हां। एकदा ते 10 वर्षांचे होते तेव्हाची गोष्ट आहे, त्यांनी एक मजेशीर प्रयोग केला। काय केला, लांब अंतरावरच्या 2 ठिकाणांना जोडणारी एक तार बांधली। बघा काय केलं, लांब अंतरावरच्या 2 ठिकाणांना जोडणारी एक तार बांधली, तिच्या टोकांना घंटा बांधून आणि तिच्या टोकांना काय केलं, घंटा बांधली, ठराविक पद्धतीने ठोके वाजवले की हवा तो संदेश ठोक्यांच्या भाषेत पाठवता येईल अशी त्यांची कल्पना होती। त्यांनी त्यांची कल्पना प्रत्यक्षात उतरवली। बघा आता इकडे आपल्याला काही संदेश द्यायचा असेल तर तो ठोक्यांच्या भाषेत, म्हणजे समजा आता मी म्हटलं, आता पण कधी कधी आई बाबा बाहेर जातात आणि मुलांना सांगतात की दार हे करा, लावून घ्या, आणि एक ठोक्याची सूचना देतात की 3 ठोके वाजवले, 3 बेल वाजवल्या, किंवा ठराविक आवाजात म्हणजे टिंगटोंग न वाजवता टिंगटोंग टिंगटोंग असं 2 वाजवलं, म्हणजे ठराविक एक संदेश असं आपल्याला एका बाजूने जर पाठवायचं असेल दुसऱ्या बाजूकडे तर तो आपण तो पाठवू शकतो, अशी त्यांची कल्पना त्यांनी प्रत्यक्षात उतरवली। त्याचबरोबर वयाच्या 15व्या वर्षी शंकररावांनी दगडी कोळशापासून गॅस शुद्ध करण्याचे एक उपकरण बनवले। मग त्याचा उपयोग काय होत होता बघा, दगडी कोळशापासून, हां मग अनेक अशा पूर्वीच्या काळात रेल्वे होत्या बघा, त्याच्यामध्ये दगडी कोळशाचा वापर करून, त्या इंजिनामध्ये दगडी कोळशांचा वापर करून ते चालायचं, म्हणजे हल्ली विजेवर चालतं, काही पेट्रोलवर चालतात गाड्या, काही डिझेलवर चालतात, मग असं इंजिनसाठी ठराविक इंधन कोणतं वापरलं जायचं की दगडी कोळसा। मग दगडी कोळशापासून काय केलं जातं तर गॅस शुद्ध करण्याचं एक उपकरण। मग त्याच्यामुळे काय उपयोग होत होता की बराच वेळापर्यंत 4 दिवे जळण्यास पुरेसा गॅस या यंत्रावर तयार होत असे। बघा याच्यामुळे काय झालं, एवढा 4 दिवे जळण्यास असा एवढा गॅस त्याच्यावर तयार होत होता। बालपणापासून शंकररावाची स्वाभाविक प्रवृत्ती शास्त्रीय व कलाकौशल्यांकडेही होती। शाळेतील भूकंपट्टीचा त्यांना मनस्वी कंटाळा होता,
म्हणजे घोकंपट्टी म्हणजे काय बाबा, पाढे पाठ करणे किंवा सततचं प्रश्नोत्तर पाठ करणे, धड्याच्या धडे पाठ करणे, ह्या सगळ्या घोकंपट्टीचा त्यांना फार कंटाळा आहे. पण ते इकडे त्यांच्याकडे कला कौशल्य खूप होती आणि ते डोक्यात कला आली, एखादी कल्पना आली की ते प्रत्यक्षात उतरवत होते, फक्त डोक्यात घेऊन नाचत नव्हते. तर त्यांना त्यांची प्रवृत्ती कुठे होती, तर शास्त्रीय आणि कला कौशल्यांकडे होती. त्यामुळे त्यांना ह्या बाकीच्या अभ्यासाचा थोडासा कंटाळा येईल. पुढे इंग्लंडमध्ये भिसे यांनी प्रामुख्याने छपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले. बघा, आता ते 1899 साली इंग्लंडला गेले होते, मग तिथे जाऊनही त्यांनी अनेक शोध लावले. मग त्यांनी तिथे जाऊन काय केलं, छपाईच्या क्षेत्रात अनेक शोध लावले. इंग्लंडला बरीच वर्ष राहिल्यावर भिसे अमेरिकेला गेले. मग इंग्लंडमध्ये थोडी वर्ष राहिलं, ते कुठे गेले, अमेरिकेत गेले. मग अमेरिकेत त्यांनी ऑटोमिडीन, ॲटोमिक आयोडीन या गुणकारी औषधास शोध लावला. म्हणजे बघा, आधी आपल्याला समजा आजही आपल्याला जखम झाली किंवा आपण पडलो किंवा आपलं रक्त येत असेल आपल्या जखमेमधून, तर आपल्याला पहिलं काय लावलं जातं, आयोडीन औषध लावलं जातं. ते चॉकलेटी रंगाचं असतं बघा, ब्राऊन कलरचं, तर ते आयोडीन पहिलं लावलं जातं. त्याच्यामुळं काय होतं, ती जखम लवकरात लवकर भरते आणि रक्त थांबतं. मग हे औषधाचा शोधसुद्धा कोणी लावला, तर डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांनी लावला. मग त्याचा उपयोग कुठे झाला, तर पहिल्या महायुद्धात या औषधाचा जखमी सैनिकांवर उपयोग करण्यात आला. अमेरिकेत तर हे औषध खूप लोकप्रिय झालं. भिसे यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त न्यूयॉर्कमध्ये अनेक संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. बघा, आता ते 30व्या वर्षी तिथे गेले, ते तिकडेच राहिले इंग्लंड अमेरिका, आणि मग तिथेच त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी न्यूयॉर्कमध्ये अनेक संस्थांतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. संशोधन क्षेत्रात बहुमोल कामगिरी केल्याबद्दल त्यांना सन्मानपूर्वक पदव्या देण्यात आल्या. या सुमारास डॉक्टर भिसे यांनी जगप्रसिद्ध संशोधक एडिसन यांच्याशी भेट झाली. आणि जेव्हा त्यांना या पदव्या मिळत होत्या, त्यांचे सत्कार होत होते, त्याच काळात भिसे यांची एडिसन यांच्याशी भेट झाली. आणि आजही आपल्या भारतामध्ये भारताचे एडिसन म्हणून डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांची ओळख आहे. ठीक आहे, त्यांना आपल्या भारताचे एडिसन असं म्हणतात. भिसे इंग्लंडमध्ये असताना इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध झाले. बघा, ते इंग्लंडमध्ये होते की नाही, त्यावेळेस काय झालं, इंग्लंडचे आफ्रिकेशी युद्ध सुरू झाले. यावेळी स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती काही कारखानदारांनी त्यांना भिसे यांना केली. बघा, आता त्यावेळेस अनेक युद्ध चालू होती, मग त्याच काळात इंग्लंडचं कोणाशी युद्ध झालं माहिती आहे, आफ्रिकेशी. आणि मग काय केलं माहिती आहे, मग त्या कारखानदारांनी म्हणजे इंग्लंडमधल्या कारखानदारांनी काय केलं, जे कारखाने चालवायचे की नाही, मोठे मोठे मशिनरी बनवायचे, त्यांनी काय केलं, तर भिसे यांना स्वयंचलित तोफ काढण्याची विनंती केली. मग तोफेणी काय, मोठमोठे दारूचे गोळे किंवा मोठमोठे असं दारूगोळा त्यातून टाकला की अनेक लोक म्हणजे त्यांचा विध्वंस संहार होत होता. मग काय केलं, त्यांनी नकार दिला, त्यांनी स्वयंचलित तोफ तयार करण्याचा नाकारलं, नम्रतापूर्वक नाकारलं, म्हणजे एकदम रागाने नाही किंवा काय नाही, तर त्यांनी एकदम नम्रतापूर्वक काय म्हटले की नाही, माझ्याकडून हे काम होणार नाही. मानवतेच्या भूमिकेतून होणारा संहार आपल्या परीने वाचवला. संहार म्हणजे काय, विनाश म्हणजे काय होणार आहे यातून, तर त्यांनी स्वयंचलित तोफ जर तयार केली तर अनेक मानवी लोक म्हणजे मानव काय होणार आहेत, त्यांचा विनाश होणार, ते मरून जातील. मग त्यांनी काय केलं की हे नाही बाबा, हे मानवतेच्या दृष्टिकोनातून चांगलं आहे का, नाही. मग त्यांनी त्यांच्या भूमिकेतून त्यांच्याकडून होणारा संहार हा त्यांनी वाचवला. बघा, डॉक्टर भिसे यांनी सुमारे 200 शोध लावले. किती शोध लावले त्यांनी, 200. त्यांचे कार्य आपल्या सर्वांना सदैव प्रेरक ठरेल यात शंका नाही. अमेरिकेत न्यूयॉर्क येथे 7 एप्रिल 1935 रोजी त्यांचे निधन झाले. बघा, असे हे डॉक्टर शंकर आबाजी भिसे हे आपल्या भारतातील एक थोर संशोधक, शास्त्रज्ञ असे होते. मग त्यांनी अनेक शोध लावले, एकूण किती शोध लावले, 200 शोध लावले. आणि त्यांचं कार्य आपल्याला सदैव प्रेरक ठरेल यात काही शंका नाही. आणि अशा या शंकर आबाजी भिसे यांचा मृत्यू कधी झाला, त्यांचं निधन कधी झालं, 7 एप्रिल 1935, आणि त्यांचा जन्म 29 एप्रिल 1867. ठीक आहे, आणि या पाठाचे जे लेखक आहेत ते ज बा कुलकर्णी आहेत. कोण आहेत, ज बा कुलकर्णी. ठीक आहे, आता इथे एक मी घरी अभ्यासाला देणार आहे, आता म्हणजे प्रश्नोत्तर स्वाध्याय तर सोडवायचाच आहे, परंतु एक महत्त्वाचा प्रश्न आहे की याच्यामध्ये
एडिसन, संशोधक एडिसन यांचं नाव आलं आहे. आणि आपल्या भारताचे एडिसन कुणाला म्हणतात तर डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांना म्हणतात. परंतु संशोधक एडिसन यांनी कशाचा शोध लावला, त्यांनी कोणकोणते शोध लावले हे तुम्ही लिहून स्वाध्यायातच सोडवायचं आहे की संशोधक एडिसन यांनी शोध लावलेल्या यंत्रांची किंवा वस्तूंची नावं तुम्ही मला लिहून दाखवायची. हे मी तुम्हाला सांगणार नाही, तुम्ही ती शोधायची आहेत. कोणालाही विचारा, कुठेही सर्च करा आणि एडिसन यांनी कोणकोणत्या गोष्टींचा शोध लावला हे लिहायचं आहे. ठीक आहे, आता स्वाध्याय. आधी शब्दार्थ, सगळ्यांनी शब्दार्थ माझ्या पाठीमागे म्हणायचे आहेत. हुज्जत घालणे, वाद घालणे. आरोप, आळ. मनाला लागणे, वाईट वाटणे. मनात घोळत राहणे, नेहमी आठवणीत राहणे. आराखडा, कच्ची आकृती. विलंब, उशीर. रवाना करणे, पाठवणे. नामवंत, नामाजलेले. संहार, विनाश. प्रेरक, उत्तेजन, प्रोत्साहन देणारा. ठीक आहे, हे शब्दार्थ, प्रत्येक शब्द हा दोनदा लिहून काढायचा आहे. यामध्ये वाक्प्रचारही आहे, हुज्जत घालणे, मनाला लागणे, हो की नाही, मनात घोळत राहणे, रवाना करणे, हे सगळे वाक्प्रचार आणि शब्द दोन दोन वेळा लिहून काढायचे आहेत. आता स्वाध्यायाकडे वळूयात. प्रश्न क्रमांक 1, दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा. खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे डॉक्टर भिसे यांना का वाटले. आता इथे तुम्हाला प्रश्न काय दिला आहे की दोन तीन वाक्यात उत्तरे लिहा. बरोबर आहे, मग या खालील प्रश्नांची उत्तरं ही दोन ते तीन वाक्यातच आली पाहिजे. मग याचं दोन ते तीन वाक्यात उत्तर कसं येईल? खरे वजन मापणारे यंत्र तयार करावे असे डॉक्टर भिसे यांना का वाटले. मग त्यावेळेस मग त्यांच्या आयुष्यात घडलेली लहानपणी जी आयुष्यात गोष्ट घडली होती ते ह्याचं उत्तर येणार आहे. म्हणजेच काय, एकदा शंकर दुकानात साखर आणायला गेला तेव्हा दुकानदाराने वजन मापात खोटेपणा करून त्याला शंकरला कमी साखर दिली. त्याचबरोबर त्यांनी हुज्जत घालत असतानाही दुकानदाराने काहीच ऐकले नाही. घरी गेल्यानंतर वडिलांनीही आरोप केला की वाटेच तू साखर खाल्लीस म्हणून ती कमी झाली. मग आता ही गोष्ट शंकरच्या मनाला चांगलीच लागली म्हणून खरे वजन मापणारे यंत्र आपण तयार करावे असे त्याच्या मनात घोळत राहिले. ठीक आहे, असं ते वाटलं. पुढे, डॉक्टर भिसे यांना परदेशी जाण्यासाठी कोणी कोणी प्रोत्साहन दिले याचंही उत्तर याचं उत्तर काय येईल? शंकर आबाजी भिसे, डॉक्टर शंकर आबाजी भिसे यांचा लेख हा सायंटिफिक अमेरिकन मासिकात छापून आला. त्यानंतर ही बातमी, त्याचा उल्लेख कुणी केला तर NM गोकुळदास यांनी, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोपाळकृष्ण गोखले आणि दिनशा बादशा यांना सांगितली. त्यानंतर मग या तिघांनीही त्यांना प्रोत्साहन देऊन इंग्लंडला जाण्यास मदत केली. ठीक आहे, स्वयंचलित तोफ तयार करण्यास डॉक्टर भिसे यांनी का नकार दिला? तर स्वयंचलित तोफ जर तयार केली तर त्यामुळे मानवतेचा संहार झाला असता किंवा त्यामुळे त्यांनी भिसे यांनी तोफ तयार करण्यास नकार दिला. ठीक आहे, प्रश्न दुसरा, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. पहिला, पारतंत्र्य. मी मगाशीच सांगितलं पारतंत्र्याच्या विरुद्ध काय आहे, स्वातंत्र्य. खोटेपणा, खरेपणा. कमी, जास्त. प्रतिकूल, अनुकूल. हे मागे धडा शिकवताना मी तुम्हाला सांगितलं. प्रश्न तिसरा, चित्र हे पहा. चित्रात काय काय दिसते ते सांगा. वजन काट्यांविषयी शिक्षकांकडून अधिक माहिती मिळवा. आता बघा, इथे अनेक वजन काटे तुम्हाला दाखवलेले आहेत वेगवेगळ्या प्रकाराचे. तर या वजन काट्यांविषयी तुम्ही अधिक माहिती काय लिहिणार? तर तुम्ही आता सुरुवातीचा जो हा वजन काटा आहे तो वजन काटा कोणता आहे, हा म्हणजे जे तुम्हाला दाखवले इलेक्ट्रिक, मग कोणत्या कोणत्या, तुम्ही अशा वजन काट्यांची माहिती घ्यायची आहे. आणि सर्व ह्या
वजनकाट्यांविषयीची चित्र तुम्ही वहीमध्ये काढायची आहेत, ठीक आहे। हे सर्व वजनकाटेच आहेत, मग कोणते विजेवर चालणारे आहेत, कोणते हातांनी आपण त्याच्यावर आपण काय ठेवतो, मापं ठेवतो। मापं म्हणजे काय, हे जे तुम्हाला दिसतात इकडे बघा, हे तुम्हाला ही मापं जी दिसतात तर ते ठेवून आपण वजन करतो। त्यानंतर याच्यामध्ये पण तुम्हाला काय करतो, याच्या अडकवल्यानंतर खाली त्या आकड्याला ठेवलं जातं आणि मग त्याच्यावर किती त्याचं वजन आहे ते, त्यानंतर हे सुद्धा हात पण वजन काटा मापावर असतो, इकडे माप ठेवलं जातं आणि मग त्याच्यामध्ये त्या भांड्यामध्ये कळतं की किती कमी आहे किती जास्त। हा पण तसाच आहे, म्हणजे सगळे वजन काट्याचाच प्रमाण आहे, कोणते इलेक्ट्रिक आहेत, कोणते काट्याचे आहेत, तर कशावर कमी जास्त होतं। काही मोठ्या मापाची यंत्र असतात, काही आपण थोड्या प्रमाणातही त्याचं वजन करू शकतो, अशा प्रकारे आपण हे वजन काटे वापरतो। तर तुम्ही ह्या सर्व वजन काट्यांची काय करायची, चित्र काढायची आहेत आणि वरचे दोन्ही प्रश्न पूर्ण करायचे आहेत। आजचा पाठ इथेच, ठीक आहे। आणि जर तुम्हाला जर एखादा वजन काटा तयार करायचा असेल तरी तुम्ही ते करू शकता, ठीक आहे। आजपर्यंत एवढंच। हा धडा तुम्ही घरी एकदा वाचा, त्याचबरोबर त्याचे खालचे शब्दार्थ दोन दोन वेळा लिहा आणि सर्व स्वाध्याय पूर्ण करायचा आहे। अच्छा।